नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मुलांनो, आपण आजपर्यंत 3 प्रकरणं राज्यशास्त्राचे अभ्यासलेले आहेत, ज्यामध्ये आपण पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे ते म्हणजे 1991 नंतरचे जग. 1991 नंतरचे जग म्हणजे ज्या जगामध्ये आपण राहत आहोत, 1991 नंतरच्या कालखंडाच्या अगोदर जगातली परिस्थिती जी आहे ती खूप वेगळी होती. आणि ते आपण मागच्या म्हणजे इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातून अभ्यासलेलं आहे. त्यानंतर मग 1991 नंतरच्या जगामध्ये काय घडामोडी घडल्या आणि 1991 नंतरच्या जगात कोणते बदल झाले, त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या नवीन संकल्पना उदयाला आल्या त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे, आणि ज्या महत्त्वाच्या समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत 1991 नंतरच्या जगामध्ये त्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत. उदाहरणार्थ दहशतवाद, गरिबी. तर पहिलं प्रकरण आपल्याला ह्या 1991 नंतरच्या जगामध्ये काय झालं किंवा काय घडलं आणि कशा प्रकारचे बदल झाले ह्याची एक थोडक्यात प्रस्तावनाच देत आहे. त्यानंतर मग आपण दुसरं प्रकरण अभ्यासलेलं आहे, ज्यामध्ये आपण 1991 नंतरच्या जगामध्ये 1991 नंतरच्या कालखंडामध्ये कशा प्रकारे काही नवीन संकल्पना उदयाला आल्या, त्यामध्ये आपण जागतिकीकरणाचा अभ्यास केला. मग जागतिकीकरणामुळे जगामध्ये झालेले जे बदल आहेत, जगाचा ज्यामुळे चेहरा मोहरा बदलला गेला, शासन व्यवस्थांनी स्वीकारलेल्या वेगवेगळ्या नवीन संकल्पना, नवीन पद्धती, नवीन व्यवस्था त्यांचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर आपण तिसरं प्रकरण अभ्यासलेलं आहे, ज्यामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणात अभ्यास केला 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, ज्यामध्ये आपण मानवतावादी प्रश्न अभ्यासले. मग मानवतावादी प्रश्नांमध्ये आपण पाहिलं की कशा वेगवेगळ्या मानवतावादाला आव्हान ठरतील, मानवतावादाला वादासमोर काही प्रश्न निर्माण होतात, मानवतावादाला आव्हान देतात, जसं की गरिबी, विकास, म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, पर्यावरण, प्रदूषण, ह्या समस्या आपण अभ्यासलेल्या आहेत. मग हे झालं आपण एक प्रकरण 1, 2 आणि 3 यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण आज चौथं प्रकरण अभ्यासणार आहोत, म्हणजे त्याला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत चौथ्या प्रकरणाला, ज्यामध्ये आपण चौथ्या प्रकरणाचा आपलं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, हे आपलं चौथं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. तर थोडक्यात आपण पाहूया, हे चौथं प्रकरण सुरू करण्या अगोदर थोडीशी माहिती किंवा थोडासा आपण प्रस्तावना म्हणून काही अभ्यासूया. तर त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण हे जे चौथं प्रकरण अभ्यासणार आहोत, या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 7 मुद्दे आहेत, 7 पॉइंट्स आहेत वेगवेगळे, आणि ज्याद्वारे आपल्याला आपल्या समकालीन भारत, समकालीन भारत म्हणजे काय, तर ज्या भारतामध्ये, ज्या जगामध्ये, ज्या कालखंडामध्ये आपण जगत आहोत किंवा आपण ज्या कालखंडामध्ये आहोत त्या काळातला आपला भारत, आपल्या भारतासमोर असलेली आव्हाने आणि त्याचबरोबर आपल्या भारतासमोर असलेले जे प्रश्न आहेत वेगवेगळे, ते प्रश्न त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते प्रश्न सोडवून आपल्या देशामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावी, यासाठी आपला देश कशा प्रकारे वेगवेगळे प्रयत्न करत आहे आणि त्याद्वारे आपल्या देशाची प्रगती आणि विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण सुरू करूयात आपलं पहिलं प्रकरण, सॉरी आपलं चौथं प्रकरण, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. समकालीन भारत म्हणजे तुम्हाला कळालं की आजचा कालखंड, आपला समकाल म्हणजे आपल्याशी समकालीन असणारा, आपण आपल्या सोबतचा किंवा आपण ज्या कालखंडामध्ये आहोत तो भारत, आणि या भारतामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोर असणारी आव्हाने. मग शांतता आणि स्थैर्य, शांतता स्थैर्य म्हणजे काय, तर शांतता आणि स्थैर्य, स्थिरता जी प्रत्येक, जसं की फक्त देशासाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीला देखील आवश्यक असते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला शांतता किंवा स्थिरता आवश्यक असते तिच्या जीवनामध्ये प्रगती घडून आणण्यासाठी, विकास घडून आणण्यासाठी, त्याचप्रमाणे एखाद्या कुटुंबाला किंवा समाजाला, समाजामध्ये देखील शांतता आणि स्थैर्य खूप गरजेचे असते, ज्यामुळे आपण आपल्या आपले जे गरजा आहेत त्या आपण व्यवस्थितपणे भागवू शकू, पूर्ण करू शकू, त्याचबरोबर आपण आपला विकास आणि प्रगती साधू शकू. जर आपलं मन स्थिर असेल, शांत असेल, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात, आपण वेगवेगळ्या कल्पना आपल्याला सुचतात, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला कळतं. जर आपण आपली बुद्धी अस्थिर असेल किंवा आपली मानसिक स्थिती
अशांत झालेली असेल, खूप अशांतता असेल, अस्थिरता असेल, तर आपल्याला काही नवीन चांगलं सुचत नाही किंवा चांगले चांगले विचार येत नाहीत किंवा आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही आणि पूर्णपणे आपण गोंधळून जातो. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपला स्वतःचा विकास करू शकत नाही, आपली प्रगती साधू शकत नाही, आपल्याला काय करायचं आहे ते आपलं एक ध्येय देखील आपण ठरवू शकत नाही. म्हणजे जसं आपल्या एका एखाद्या व्यक्तीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक असतं, कुटुंबासाठी देखील शांतता आणि स्थैर्य आवश्यक असतं, त्याचप्रमाणे जो देश असतो त्या देशामध्ये देखील शांतता आणि स्थैर्य असणं खूप आवश्यक असतं, त्या देशाच्या प्रगती आणि विकासासाठी, त्याचबरोबर त्या देशामध्ये राहणाऱ्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा त्यांना पुरवता याव्यात, यासाठी मूलभूत सुविधा, अधिभौतिक सुविधा, भौतिक सुविधा ह्या त्यांना मिळवून देता याव्यात, त्यांना मिळाव्यात, यासाठी देशामध्ये शांतता आणि स्थैर्य असणं आवश्यक असतं. जेणेकरून जेव्हा माणसांना त्यांच्या किंवा जेव्हा नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवता येतील, त्या राज्याकडून पुरवल्या जातील, त्यावेळेसच व्यक्तीला, माणसांना, त्या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःचा विकास घडवून आणता येतो, त्याचबरोबर स्वतःची प्रगती घडवून आणता येते. आणि म्हणूनच मग शांतता आणि स्थैर्य ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता आपण पाहूया की जे वेगवेगळे देश आहेत, आज आपल्याला माहिती आहे की तुम्हाला शासन व्यवस्थेचे प्रकार माहिती आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या शासन व्यवस्था असतात. शासन व्यवस्था म्हणजे जसं की राजशाही असते, लोकशाही असते, लष्करशाही असते, हुकुमशाही असते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय व्यवस्था असतात आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त परिचित असलेली राजशाही आणि लोकशाही व्यवस्था आहे. तर पूर्वीच्या काळी आपण पाहिलेलं आहे की पूर्वी जास्तीत जास्त जे राज्य शासन पद्धती होत्या, राज्यांनी स्वीकारलेल्या ज्या शासन पद्धती होत्या, त्याच्यामध्ये आपण राजशाह्या पाहतो. म्हणजे राजशाही असायची, राजा असायचा आणि राजा हाच सर्वे सर्व असायचा, तोच निर्णय घ्यायचा, तोच न्याय द्यायचा आणि तोच सर्व संपूर्ण देशाचं व्यवस्था पाहायचा, संपूर्ण राज्याची व्यवस्था पाहायचा. मग अशा प्रकारे राजशाही होती आणि राजा म्हणेल तेच शेवटचा असायचा आणि राजा म्हणेल तसंच सर्वांना करावं लागायचं, सर्वांना त्याप्रमाणे वागावं लागायचं. म्हणजे तिथं प्रजेला किंवा जे नागरिक आहेत त्या राज्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नसायचे, हक्क नसायचे. जेवढे राजाने दिलेले हक्क आहेत, जेवढे राजाने दिलेले अधिकार आहेत तेच असतील. आपलं मत मांडण्याचा अधिकार लोकांना नव्हता, आपल्याला काय पाहिजे काय नको हे राजाला सांगण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे जरी तुम्हाला काही सांगायचं असलं तरी राजाचा निर्णय किंवा राजाचं जे मत आहे तेच शेवटचं मत असायचं आणि तेच सर्वांवरती लागू असायचं. मग अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपण राजशाही व्यवस्था होत्या आणि त्या अनेक राज्यांनी स्वीकारलेल्या होत्या. परंतु आज जर आपण पाहिलं तर जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी किंवा जगातील जवळजवळ सर्वच राष्ट्रे जे आहेत त्यांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, लोकशाही शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. मग काय आहे ही लोकशाही? तर आपल्याला माहिती आहे की लोकशाही जी आहे ती जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी एक व्याख्या केलेली आहे, छोटीशी सुंदरशी आणि सुटसुटीत, सर्वांना समजेल, सर्वांच्या लक्षात राहील अशी. इयत्ता 7वी 8वी 9वी 10वी यांमध्ये आपण ही लोकशाहीची जी व्याख्या आहे ती खूप चांगल्या प्रकारे अभ्यासलेली आहे किंवा वाचलेली आहे, ऐकलेली आहे की अशी शासन पद्धती लोकशाही म्हणजे लोकांचे फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल, किंवा ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल, म्हणजे लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून चालविले जाणारे शासन म्हणजे लोकशाही शासन. मग लोकशाही म्हणजे काय? तर ती जी शासन व्यवस्था असते ती लोकांची असते. म्हणजे इथं लोकांना महत्व असतं, लोकांद्वारे ते शासन निर्माण केलेलं असतं, लोक ते शासन चालवत असतात. म्हणजे जेव्हा लोक मतदान करतात तेव्हा लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि ते लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकांच्या वतीने शासन कारभार करत असतात. आज जो आपला राज्य कारभार चालू आहे तो लोकांच्या वतीने, लोकांकडून निवडून दिलेल्या लोकांच्या प्रतिनिधींद्वारे चालवला जात आहे. लोकांसाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून घेतले जात आहेत. म्हणजे अप्रत्यक्षपणे लोकच ते निर्णय घेत आहेत. म्हणजे इथे लोकांच्या मताला महत्व आहे, लोकांच्या विचारांना महत्व आहे. लोक ज्या गोष्टीला मानतात किंवा लोक ज्या गोष्टी लोकांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांना महत्व दिलं जात आहे. म्हणजे इथं लोकांची किंमत आहे किंवा लोकांना जास्त महत्व दिलेलं आहे, म्हणून ही लोकशाही व्यवस्था आहे. तर लोकशाही व्यवस्था आता जास्तीत जास्त किंवा जगातील बहुसंख्य सर्वच राष्ट्रांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये काय असतं तर ते तुम्हाला मी
सांगितलेलं आहे की लोकशाही व्यवस्थेचे जे मूल्य आहेत ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सर्व मूल्ये ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये असतात. मग आता ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमधून पाहूया की लोकशाही व्यवस्था माणसाला लोकांना काय देते, लोकशाही व्यवस्थेने लोकांना काय दिलेलं असतं. तर एक व्हिडिओ पाहूया ज्याद्वारे आपल्याला लोकशाहीचं महत्त्व आणि लोकशाही व्यवस्था काय आहे ते कळेल. तर आपण आता पाहूया की लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या जी वेगवेगळे गोष्टी आहेत ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना मिळतात किंवा लोकशाही व्यवस्थेने ज्या लोकांना दिलेल्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आज मी तुम्हाला सांगितलं की जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग या लोकशाही व्यवस्थेमध्ये काय काय गोष्टी लोकांना मिळतात, तर काय आहे लोकशाही व्यवस्था आणि कोणकोणत्या गोष्टी लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना मिळतात ज्यामुळे जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. या व्हिडिओमध्ये, ह्या ॲनिमेटेड व्हिडिओ आहे हा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की युअर ओन वे, चूजिंग युअर ओन वे, तुम्ही तुमचे मार्ग स्वतः निवडू शकता, कुणी तुम्हाला फोर्स करू शकत नाही, तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता, तुमचे विचार मांडू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्हाला मिळतात त्या इतर कुठल्याही शासन व्यवस्थेमध्ये तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला हो म्हणण्याचा अधिकार आहे, नाही म्हणण्याचा अधिकार आहे. एखादी गोष्ट, एखादी योजना तुम्हाला आवश्यक वाटत असेल, एखादा निर्णय शासनाचा जो तुम्हाला योग्य वाटत असेल, तर तुम्ही त्याला होकार देऊ शकता. किंवा जर तुम्हाला एखादा शासनाचा निर्णय आवडला नसेल किंवा त्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे हक्क डावलले जाणार असतील असं जेव्हा वाटत असेल, तर त्यावेळेस देखील तुम्ही त्या शासनाने घेतलेल्या एखाद्या निर्णयाला विरोध करू शकता. मग अशी लोकशाही व्यवस्था असते. तर ही लोकशाही व्यवस्था आपण भारताने देखील स्वीकारलेली आहे. आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये काय असतं, तर वैचारिक भिन्नता असते किंवा विचारांमध्ये विविधता असते. लोकांचे विविध विचार असतात आणि ते विविध विचार जे आहेत ते लोक आपले शासनासमोर किंवा जे समाज माध्यमे आहेत त्यांच्या समोर लोक आपले विचार, जे वेगवेगळे विचार आहेत, जे भिन्न विचार आहेत ते प्रकट करू शकतात किंवा ते मांडू शकतात. त्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांना असतं लोकशाही व्यवस्थेमध्ये. आणि त्यामुळं आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये वैचारिक भिन्नता आढळते किंवा वैचारिक विविधता आढळते असं म्हणतो. मग आपण आजही पाहतो की आपल्या लोकशाही, भारताने देखील लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि भारतामध्ये असलेली जी लोकसंख्या आहे किंवा जे लोक आहेत ते देखील आपले मतं, आपले विचार वेगवेगळ्या प्रकारे मांडत असतात. आज आपण जर न्यूज चॅनल्स पाहिले किंवा वर्तमानपत्रे तुम्ही वाचत असाल, त्यामध्ये जर जेव्हा आपण वाचतो तर त्यामध्ये आपण लोकांचे विचार, लोकांना जर एखाद्या शासनाने घेतलेला निर्णय आवडला असेल तर ते लोक तिथे त्याच्याविषयी विश्लेषण मांडतात किंवा त्याच्याविषयी लिहितात किंवा जे वेगवेगळे माध्यम आहेत समाज माध्यम, मग ते न्यूज चॅनल्स असतील, त्याच्यावरती आपले मतं प्रकट करतात. शासनाचा एखादा निर्णय त्यांना आवडलेला नसेल तर त्या विरुद्ध देखील लोक आपले मतं मांडू शकतात. म्हणजे लोकांचे वेगवेगळे, जसं आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्याप्रमाणे ते आपले विचार देखील व्यक्त करत असतात. आणि लोकशाही व्यवस्था जी आहे ती लोकांना आपले विचार व्यक्त करण्याचा एक मंच उपलब्ध करून देते किंवा लोकशाही व्यवस्था त्या लोकांना आपले मत मांडण्यासाठी अलाव करत असते, त्यांना ते स्वातंत्र्य दिलेलं असतं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकशाही व्यवस्था काय आहे आणि लोकशाही व्यवस्था आज जगातील बहुसंख्य किंवा जगातील सर्वच राष्ट्रांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. लोकशाही व्यवस्थेमुळे मिळणारे जे स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या ज्या गोष्टी आहेत या लोकशाही व्यवस्थेचे मूल्य आहेत किंवा लोकशाहीचे मूल्य आहेत आणि ते त्या देशाने स्वीकारलेले असतात ज्या देशाने लोकशाही व्यवस्था आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्वीकारलेली असते. मग लोकशाही ही फक्त एक राजकीय व्यवस्थाच नाही तर ती जीवन पद्धती आहे. लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तर कशा प्रकारे ते आपल्याला पुढच्या लेक्चरला अभ्यासायचं आहे, तोपर्यंत अभ्यास करा. आणि आपलं हे जे प्रकरण आहे, प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, त्याचं तुम्ही वाचन करा. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण
अभ्यासणार आहोत की लोकशाही व्यवस्था ही एक जी लोकशाही एक जीवन पद्धती आहे आणि लोकशाही व्यवस्था जीवन पद्धती त्याचबरोबर आपल्याला अभ्यासायचा आहे. इयत्ता 11वी मध्ये आपण ज्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पना राष्ट्र राज्य राष्ट्रवाद ह्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्याची पुन्हा एकदा आपण उजळणी करणार आहोत आणि त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे की जी राज्याची भूमिका आहे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर राज्याला एकसंध ठेवण्यासाठी राज्याची जी महत्त्वाची भूमिका आहे ती देखील आपण अभ्यासणार आहोत. तर आपण आता इथेच थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा.